नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। पलूस तालुक्यातील सर्व गावांमध्ये मतदार यादीचे पुनर्निरीक्षणाचे काम सुरू झाले आहे। याची सुरुवात 10 नोव्हेंबर पासून झाली आहे। गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पलूस तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत। या ग्रामसभेला सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मतदार यादीचे परीक्षण करावे। मतदार यादीमधील असणाऱ्या नावांची दुरुस्ती करणे, ज्यांची नावे इतरत्र आहेत त्यांची योग्य ठिकाणी नावे असावेत, ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष ज्याला पूर्ण होत आहेत त्यांचाही नव्याने मतदार म्हणून मतदार यादीमध्ये समावेश होण्याचा कार्यक्रम सुरुवात झाला आहे। तरी सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा। त्याचबरोबर गुरुवारी ग्रामसभेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून BLO कडून मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत त्याची तपासणी करावी। आपली नावे बरोबर आहेत का नाही याची खातरजमा करावी। काही दुरुस्ती असल्यास ठरलेल्या प्रोग्रामनुसार सर्वांनी त्याची पूर्तता करावी असे आवाहन पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी केले आहे। माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार आज सर्व पलूस तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर BLO यांच्या मार्फत मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या अनुषंगाने उद्या सर्व ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसभा आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तरी सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मतदार यादीमध्ये आपली नावं समाविष्ट झालेली आहेत की नाही, त्याच्यानंतर नावामध्ये दुरुस्ती आहे का, मयत झाले असेल तर मयतांची नावं वगळणी केलेली आहे का, याची खातरजमा करून आपले आक्षेप BLO यांच्यामार्फत नोंदवायचे आहेत।